नमस्कार आणि सुस्वागतम। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवीतील मराठी विषयातील पाठ क्रमांक 12 माईनगाव एक घटना या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या पाठावरील स्वाध्यायावर देखील आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मानवावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत असतात। यातील काही संकटे ही मानवनिर्मित असतात तर काही संकटे ही नैसर्गिक असतात। अशा नैसर्गिक संकटांमध्ये वादळ, पूर, वीज पडणे, सुनामी अशा वेगवेगळ्या संकटांचा आपत्तींचा समावेश होत असतो। या सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी त्याचबरोबर नुकसानही होत असते। अशा घटना दुर्घटना घडल्या की लगेच या दुर्घटनांच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असतात आणि त्या घटनेबद्दल सविस्तर माहिती या वर्तमानपत्रातून आपल्याला मिळत असते। आपल्या पाठातील अशीच एक दुर्घटना घडलेली आहे, ती म्हणजे माईनगाव। पुणे जिल्ह्यातील डोंगरांमध्ये वसलेले माईनगाव आहे। 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले। दरड म्हणजे डोंगराचा कडा। हा डोंगराचा कडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण गाव गाडले गेले। यात मनुष्यहानी झाली। मनुष्यहानी म्हणजे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले। या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर सगळा देश हळहळला। जगाने सुद्धा या घटनेची नोंद घेऊन दुःख व्यक्त केलं। या घटनेसंदर्भात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या। या बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणं आपल्याला माईनगाव एक घटना या पाठामध्ये चित्र स्वरूपात दिलेली आहेत। ही कात्रणं वाचल्यानंतर आपल्याला माईनगाव घटना कशी घडली, ही दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्य बचाव कार्य कशा पद्धतीने करण्यात आले आणि या दुर्घटनेनंतर माईनगावाचे पुनर्वसन म्हणजेच माईनगावाची पुनरुभारणी कशी करण्यात आली याविषयी सर्व माहिती आपल्याला कळते। या शीर्षकांचे आपण नीट वाचन करून त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। पाठाचा स्वाध्याय आता आपण पाहणार आहोत। प्रश्न 1, वरील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा। बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत? उत्तर, पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माईनगाव 30 जुलै 2014 रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत। 2, माईनगावात किती कुटुंबे राहत होती? उत्तर, माईनगावात साधारण 40 ते 50 कुटुंबे राहत होती। 3, कोणत्या संस्थेने या घटनेचा इशारा दिला होता? उत्तर, नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता। 4, मदतीची घोषणा कोणी केली आणि कशा स्वरूपात? उत्तर, राज्य सरकारने मदतीची घोषणा केली, पैशांच्या स्वरूपात ही मदत करण्यात आली। 6, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? उत्तर, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी NDRFने प्रयत्नांची पराकाष्ठा केली। 7, माईनगावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली? उत्तर, माईनगावाबाबतची दुर्घटना पावसाळा ऋतूत आणि 30 जुलै
2014 या दिवशी घडली. 8. शोध कार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले? उत्तर: मोबाईल टॉवर्सचा अभाव व वीज पुरवठा नसल्यामुळे शोध कार्यात अडथळे आले. 9. माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली? उत्तर: माळीण गावातील लोकांना NDRF, डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली. प्रश्न क्रमांक 2, विचार करा व उत्तरे लिहा. 1. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल? उत्तर: दुर्घटनाग्रस्तांना योग्य त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, प्रथमोपचार करून वैद्यकीय सुविधा लवकरात लवकर देणे, अन्न, वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था करणे, भावनिक व मानसिक आधार देणे. 2. या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील असे तुम्हाला वाटते? उत्तर: तीव्र डोंगर उतार, निसर्गाचा प्रकोप, अतिवृष्टी, वृक्षतोड, पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, नासाच्या इशाऱ्याकडे केलेले दुर्लक्ष. माळीणगाव या घटनेमागे अशी कारणे असतील असे वाटते. 3. नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. उत्तर: नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था अमेरिकेत असून ती खालील कामे करते: अंतराळ संशोधन करणे, अंतराळयान अंतराळात सोडणे, कृत्रिम उपग्रह बनवणे. 4. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणत्या अडचणी निर्माण होत असतील, विचार करा व लिहा. उत्तर: दुर्गम भागातील दुर्घटना उशिरा कळते, वीज पुरवठा खंडित होणे, मोबाईल टॉवर अभावी संभाषणात अडथळा येणे, साथीचे रोग पसरणे, रोगराई व जंतूचा संसर्ग होणे, मृतदेह सडल्यामुळे दुर्गंधीचा प्रादुर्भाव होणे, अशा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील. प्रश्न रिकाम्या जागा भरा. 1. टिंबटिंब या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून माळीण दुर्घटना घडली. उत्तर: 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून माळीण दुर्घटना घडली. 2. माळीण हे गाव टिंबटिंब जिल्ह्यात वसलेले आहे. उत्तर: माळीण हे गाव पुणे जिल्ह्यात वसलेले आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळीण गावाच्या दुर्घटनेविषयी बातम्यांच्या शीर्षकांच्या कात्रणावरून आपण जाणून घेतले. वर्तमानपत्रातील बातम्यांच्या शीर्षकांच्या सहाय्याने माळीण गावाच्या दुर्घटनेविषयी आपल्याला माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे आपण त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतलेली आहे. धन्यवाद.